विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर मुक्ता सोमवंशी लोकप्रशासन विभाग प्रमुख कै रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ आज बी ए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सहाव्या सेमेस्टरमधील जो आपला अकरावा पेपर आहे प्रशासकीय विचार या पेपरमधील पहिल्या प्रकरणावरती हा व्हिडिओ बनवत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण एल्टन मेयो या विचारवंताविषयीची माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो एल्टन मेयो या विचारवंतांनी हॅथॉर्न प्रयोगाद्वारे अत्यंत महत्त्वपूर्ण असे सिद्धांत या जगाला दिलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना मानवी संबंध सिद्धांताचा प्रणेता म्हणून ओळखलं जातं एल्टन मेयो यांनी औद्योगिक समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयामध्ये खूप सखोल असा अभ्यास केलेला होता आणि यामुळेच त्यांना संघटनेच्या मानवी संबंध व्यवस्थेचा जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं एल्टन मेयो हे असे विचारवंत आहेत की ज्यांनी संघटनेच्या स्वरूपाविषयी अतिशय विस्तृत पद्धतीनं विवेचन केलं आहे संघटनेमध्ये जे दोन प्रकार सांगितलेले आहेत त्या प्रकारावरतीसुद्धा त्यांनी खूप मोठा मोठं लिखाण केलं आहे त्याच्यावरती खूप विचार केलेले आहेत आणि औपचारिक संघटना आणि अनौपचारिक संघटना तुम्हाला या ठिकाणी आठवत असेल की आपण बी ए प्रथम वर्षामध्ये असताना संघटनेचे प्रकार अभ्यासले त्यावेळीसुद्धा आपण एल्डन मेयो यांच्या हॅथॉर्न प्रयोगाचा तिथे संदर्भ घेतलेला होता थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा आपण संघटना या संकल्पनेचा अभ्यास करतो तेव्हा ही संकल्पना खऱ्या अर्थानं तोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही जोपर्यंत आपण एल्टन मेयो यांच्या या संघटनेसंबंधीचा विचार अभ्यासणार नाहीत म्हणूनच एल्टन मेयो हा जो विचारवंत आहे हा विचारवंत अतिशय महत्त्वाचा संघटनेच्या दृष्टिकोनातून अतिशय व्यापक स्वरूपामध्ये विचार मांडणारा विचारवंत म्हणून आपण या ठिकाणी त्यांच्याकडे पाहतो किंवा लोकप्रशासनातील सर्व अभ्यासक एल्टन मेयो यांच्या या विचारांबद्दल किंवा त्यांच्या संघटनेच्या विषयी ते त्यांनी जे काही विचार मांडलेले आहेत त्या विचारांबद्दल खूप या एल्टन मेयोच्या विचारांना मानतात आणि त्यांनी विचार अतिशय उत्तम पद्धतीनं मांडलेले आहेत किंवा हे जे विचार आहेत हे विचार प्रत्यक्ष संघटनेमध्ये रुजणं किती आवश्यक आहे हे सुद्धा त्यांनी आपल्या या हॅथॉर्न प्रयोगाच्या माध्यमातून प्रयोगांती सिद्ध आपणास दिसून येतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा ह्या महान विचारवंताचा आपण आज थोडक्यात परिचय घेऊयात तर एल्टन मेयो या विचारवंताचा जन्म हा अठराशे ऐंशीमध्ये एटीन एटीमध्ये ऑस्ट्रेलियातील एडिलेड या शहरामध्ये झाला त्यांनी आपलं जे शिक्षण आहे विद्यापीठीय शिक्षण हे एडिलेड या विद्यापीठातूनच त्यांनी तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान या दोन विषयामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी नोकरीच्या शोधार्थ ते स्कॉटलँड ते आफ्रिकेपर्यंत त्यांनी प्रवास केला परंतु त्यांना नोकरी मिळाली नाही नंतर त्यांनी मग स्वतःचा असा छपाईचा व्यवसाय सुरू केला नंतर मात्र लवकरच त्यांना एडिलेड या विद्यापीठामध्येच ज्या विद्यापीठामधून त्यांनी पदवी प्राप्त केली या विद्यापीठामध्येच त्यांना मानसशास्त्र शिकविण्यासाठी आमंत्रित करण्यात आले याच कालावधीमध्ये पहिल्या महायुद्धाच्या म्हणजे काळामध्ये जे विकृत झालेले लोक होते अशा विकृत झालेल्या लोकांची त्यांनी काळजीपूर्वक चिकित्सा केली तुम्हाला माहिती आहे की एकोणीसशे चौदामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं आणि याच कालखंडामध्ये एल्टन मेयोचा हा कालखंड आहे आणि या कालखंडामध्ये त्यांनी तिथे या एडिले एडिलेड विद्यापीठामध्ये मानसशास्त्र शिकवण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि मग तेथेच त्यांनी ह्या मानसशास्त्राचा आपला सखोल अभ्यास कर करण्यासाठी या विकृत असलेल्या लोकांची त्यांनी चिकित्सा केली आणि मग त्यांनी जे काही कार्य केलं त्या कार्यामुळं त्यांना एकोणीसशे एकोणीस साली क्विसलँड विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञान या विषयाच्या विभागप्रमुखपदे नियुक्ती देण्यात आली या विद्यापीठांतर्गत त्यांनी तर्कशास्त्र नीतीशास्त्र या विषयांचंही अध्यापन केलं यानंतर ते अमेरिकेला आले येथे त्यांनी हवार्टन स्कूल ऑफ फायनान्स अँड कॉमर्स या पेन्सिलेव्हिया या विद्यापीठाअंतर्गत या संस्थेत अध्याप अध्यापनाचं कार्य केलं पुढे एकोणीसशे सव्वीसमध्ये परत त्यांची नियुक्ती ही हार्वर्ड विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन येथे इंडस्ट्रीयल प्रोफेसर म्हणून त्यांना कार्य करण्याची संधी मिळाली येथे कार्य करीत असताना त्यांचं संपूर्ण लक्ष हे खाजगी औद्योगिक संस्थांच्या अभ्यासावर केंद्रित झालेलं दिसून येतं मग यासाठी त्यांनी जीवनभर रॉक फेलर विद्यापीठ कार्नेगी फाउंडेशनची जीवन सहाय्य सहाय्यता मिळत राहिली म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल या ठिकाणी की या कार्यासाठी त्यांना रॉक फेलर आणि कार्नेगी फाउंडेशनने त्यांना सहाय्यता दिली आणि पुढे एकोणीसशे सव्वीस ते सत्तेचाळीस या कालावधीमध्ये हार्वर्ड या विद्यापीठामधील प्रोफेसर पदावरती त्यांनी कार्य केलं याच दरम्यान एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे बत्तीस या काळात त्यांनी वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीच्या हॅथॉर्न संस्थेत त्यांचे जगप्रसिद्ध असलेले प्रयोग केले अगदी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे हे आपल्याला पक्क लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण यावरती अगदी प्रत्येक ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांमध्ये प्रश्न हा आपल्याला विचारला जात असतो तर हार्वर्ड विद्यापीठामध्ये कार्य करीत असताना त्यांनी एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे बत्तीस या कालखंडामध्ये वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीच्या हॅथॉर्न संस्थेत त्यांनी प्रयोग केले अतिशय अभ्यासू आणि आपल्याला असं म्हणता येईल की एल्टन मेयो यांचं जे अभ्यास क्षेत्र होतं ते चौफेर होतं म्हणजे त्यांनी तत्त्वज्ञानाचा पण अभ्यास केला मानसशास्त्राचा के के पण अभ्यास केला नीतिशास्त्राचा पण अभ्यास केला तर्कशास्त्राचा पण अभ्यास केला अशा वेगवेगळ्या घटकांशी त्यांनी म्हणजे आपले प्रत्यक्ष अभ्यासाचं क्षेत्र त्यांनी या ठिकाणी निवडलं आणि अभ्यास करत असताना केवळ अभ्यास हा पुस्तकी अभ्यास आपल्याला एल्टन मेयो यांचा राहिलेला दिसून येत नाही तर एल्टन मेयो यांनी अगदीच तुम्हा सर्वांना या ठिकाणी माहिती असेल किंवा जे विद्यार्थी संशोधन पद्धतीचा अभ्यास करतात आपल्याकडे पेपर आहेत संशोधन पद्धतीचे तर त्यामध्ये आपण पाहतो की सामाजिक शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रायोगिक पद्धतीने संशोधन करता येतं तर अगदी त्याच पद्धतीचं संशोधन एल्टन मेयो या विचारवंतांनी केलेलं आपल्याला दिसून येतं तर एल्टन मेयो या विचारवंतांनी जे जे अभ्यास केला तो सर्व अभ्यास त्यांनी ग्रंथरूपाने सुद्धा मांडलेला आहे त्यांचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जे लिहिलेले ग्रंथ आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामध्ये त्यांनी पहिला ग्रंथ लिहिलेला आहे डेमॉक्रसी अँड फ्रीडम हे एकोणीसशे एकोणीसमध्ये त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं दुसरा ग्रंथ आहे द ह्युमन प्रॉब्लेम्स ती ऑफ अँड इंडस्ट्रीयल सिव्हिलायझेशन एकोणीसशे तेहतीसमध्ये त्यांचं हे पुस्तक प्रकाशित झालं आहे तिसरं आहे द सोशल प्रॉब्लेम्स ऑफ अँड इंडस्ट्रीयल सिव्हिलायझेशन हे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये प्रकाशित झालेला त्यांचा संदर्भ ग्रंथ आहे तर चौथा महत्त्वाचा ग्रंथ आहे द पॉलिटिकल प्रॉब्लेम्स ऑफ अँड इंडस्ट्रीयल सिव्हिलायझेशन जो की एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये प्रकाशित झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो एल्टन मेयो हा जो विचारवंत आहे हा अतिशय प्रसिद्ध असलेला विचारवंत ज्यांना आपण संघटनात्मक सिद्धांताचा जनक म्हणून ओळखतो व्यवस्थापन क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य अतुलनीय अशा स्वरूपाचं आहे तर अशा या विचारवंताने जी काही या व्यवस्थापन क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि विशेषत संघटनेच्या संदर्भाने जे त्यांनी लिखाण केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो आज या भागामध्ये आपण येथेच थांबूयात पुढील भागात आपण हॅथॉर्न प्रयोग पाहणार आहोत आपल्या सर्वांचे धन्यवाद